ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका क्षेत्रात केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात येत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत एकंदर 4 टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 12,25,900 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून इतर पर्यायी वस्तूंचा वापर करावा आणि ठाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे. प्लेट, कप, ग्लासेस, काटे, चमचे, चाकू, ट्रे, पॅकेजिंग, रॅपिंग, फिल्म्स, PVC बॅनर्स, सजावटीसाठी लागणारे पॉलिस्टिरीन, प्लास्टिक कॅरीबॅग, न विणलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग, प्लास्टिक शीट इत्यादींचा प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये समावेश आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 5,000 आस्थापनांना भेटी देऊन नौपाडा कोपरी प्रभाग समिती येथून 3200 किलो प्लास्टिक, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात 450 किलो प्लास्टिक अद्यापपर्यंत जप्त करण्यात आलं आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल रामारुती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल रामारुती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.